अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनोने। पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र असा रमजान ईद सण फत्तेपूर गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। फत्तेपूर ईदगा मैदानावर रमजान ईदच्या निमित्त सामूहिक नमाज अदा करण्यात आली। रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी फत्तेपूर गावातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا الله أشهد أن आज या ठिकाणी ईदगावर फत्तेपूर येथील मुस्लिम बांधवांनी फत्तेपूर पंचकोशीतील मुस्लिम बांधवांनी ईदचा हा पवित्र सण साजरा केला। ईदचं असं महत्त्व या ठिकाणी की महिनाभराचे रोजे या ठिकाणी आज संपतात। रोजे संपल्यानंतर आज आनंदमय वातावरणामध्ये सर्व मुस्लिम बांधव एकत्रित येऊन या ठिकाणी ईदगावर नमाज साजरी करतात आणि नंतर एकमेकांना शुभेच्छा देऊन आपल्या ईदचा उत्साह साजरा करत असतात। या निमित्ताने उपस्थित सर्व बांधवांना मी स्वतः माझ्यातर्फे आणि आमच्या बांधवांतर्फे हिंदू बांधवांनाही ईदच्या शुभेच्छा देतो। संपूर्ण देशामध्ये ईद उल फित्रची हा सण साजरा केला जातो आहे। मी या ईद उल फित्रच्या निमित्ताने सर्व देशवासियांना या ईद उल फित्रच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणारी ईद ही सर्व नागरिकांना सुख समृद्धी भरभराटीची या देशामध्ये सुख शांती आणि सर्व नागरिकांना एक आरोग्यमय जावं अशी मी सर्वांना एक सदिच्छा इथं व्यक्त करतो। आणि या महिनाभराच्या रोजेनंतर आज हा सर्व बांधवांना अति उत्साहाचा हा दिवस असतो कारण 30 दिवस जे उपवास किंवा इथे रोजे घेतले जातात किंवा एक त्याच्यामागचा एक उद्देश असतो, त्यामध्ये एक समर्पण असतं, एक त्याग असतं। कारण एवढ्या कडक उन्हाळ्यात सुद्धा आमच्या या बांधवांनी, फक्त मुस्लिम बांधवांनीच नव्हे तर आमचे इतर जे बांधव आहेत त्यामध्ये सर्व आपण सर्व एकच आहोत, या सर्व बांधवांनी या रोजांचं महत्त्व जाणून त्या मुस्लिम बांधवांनीच नव्हे तर इतर बांधवांनीसुद्धा यामध्ये रमजानचे रोजे ठेवलेले आहेत।
कारण त्यामागे एक भावना असते की दिवसभराचं आपण जो उपवास ठेवतो किंवा सकाळी उठल्यानंतर थोडंफार नहरी घेतल्यानंतर किंवा थोडंफार जेवण केल्यानंतर दिवसभराचा उपवास काय असतो, दिवसभर भूक लागणे ही काय असते किंवा तृष्णा किंवा तहान काय असते, हे सर्व त्यामागे एक उद्देश असतो हा. कारण आज आपण देशामध्ये पाहतो किंवा आपण इतर जगामध्ये सुद्धा पाहतोय की 30-35% जनता ही दोन वेळेचं जेवण घेऊ शकत नाही आहे आणि त्याची जाणीव म्हणून हे उपवास केले जातात. त्यामध्ये त्याग आहे, समर्पण आहे. तर या त्यामागचा हा उद्देश असतो. मी पुन्हा एकदा या सर्व देशवासियांना ईदच्या शुभेच्छा देतो. फतेपूर परिसरातील तमाम जनतेस या पवित्र महिन्याच्या ईदनिमित्त मी सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि यावर्षी आमच्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळावं असं परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना सुख शांतीमय व आरोग्यदायी जीवन लाभावं असं शेवटी परमेश्वरचरणी प्रार्थना करून सर्वांना पुन्हा एकदा या रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व बांधवांना ईद मुबारक. सगळ्यांना ईद मुबारकची शुभेच्छा. सर्व बांधवांना ईद निमित्ताच्या शुभेच्छा. सब भाइयों को ईद मुबारक. सब भाइयों को ईद मुबारक. सब भाइयों को ईद मुबारक. सर्व शेतकरी बांधवांना ईदच्या हार्दिक शुभकामना. ईद मुबारक. औज बिल्लाह मिन शैतान बिस्मिल्लाह रहमान रहीम. आज ईद का दिन है. बहुत अच्छा मुबारक दिन है हमारे मुसलमानों के लिए. रमज़ान ईद यानी सबसे बड़ा पवित्र सन है. बहुत बड़ा ये ईद का दिन अच्छे तरीके से माने जाता है. हम मुसलमान भाई हम खुद ईद मनाते हैं. हिंदू भाइयों को भी शामिल करके हम ईद मनाते हैं. ये जो ये त्यौहार है ये जैसे अहिंसा परम धर्म वो जो छः इंद्रिय है वो ताबे में लेने का वो छः जो चीज़ें हैं हमारे ताबे में लेने का. ये 30 दिन के जो रोज़े हमारे मुबारक दिन है वो 15 घंटे का रोज़ा रहता है ताकि हम पानी भी नहीं पी सकते. तो पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.